विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये गुरुत्वाकर्षण ही संकल्पना अभ्यासणार आहोत. मित्रांनो, गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञाने लावला हे तुम्हाला माहीत आहे. असं म्हणतात किंवा असं सांगितलं जातं की आयझॅक न्यूटन हे सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले होते आणि त्याच वेळी अचानक सफरचंद खाली पडतं आणि त्यावेळी त्यांनी असा विचार केला की हे सफरचंद झाडावरून पृथ्वीच्या क्षितिज लंब दिशेनेच का खाली पडलं, ते तिरपे का पडलं नाही किंवा क्षितिज समांतर का गेलं नाही. आणि थोड्या वेळाने त्यांनी विचार करून असा निष्कर्ष काढला की पृथ्वी या सफरचंदाला स्वतःकडे ओढत असेल, स्वतःकडे आकर्षित करत असेल आणि यालाच गुरुत्वाकर्षण असे म्हणतात. मग पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करते आणि या आकर्षित करणाऱ्या बलाची दिशा ही पृथ्वीच्या केंद्राकडे असेल, म्हणून सफरचंद हे पृथ्वीवर लंब दिशेने खाली पडते. बाजूला आपल्याला ही आकृती दिसते आहे, या आकृतीत पण दाखवलेला आहे सफरचंद पृथ्वीकडे पडण्याची लंबरूप दिशा आणि त्याच वेळी उंचीवर सफरचंदापेक्षा उंचीवर असणारा चंद्र त्याच्यावर सुद्धा पृथ्वीकडून आकर्षित करणाऱ्या बलाची दिशा दाखवलेली आहे, ती पृथ्वीच्या केंद्राकडे आहे. मग त्यांनी आणखी असा विचार केला की वेगवेगळ्या उंचीवर असणाऱ्या सफरचंदाला पृथ्वी आपल्याकडे ओढते किंवा आकर्षित करते, मग त्याच वेळी या सफरचंदापेक्षाही अधिक उंचीवर असणारा चंद्र या चंद्रालाही पृथ्वी आपल्याकडे आकर्षित करते का, किंवा इतर ग्रह आहेत जे वेगवेगळ्या उंचीवर आहेत त्या ग्रहांना पृथ्वी आपल्याकडे आकर्षित करते का, आणि करत असेल तर ते आकर्षण बल किती आहे असेल, या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या प्रकरणात मिळवायची आहेत.